आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आहे आपण त्यांच्याशी संवाद करूया डॉक्टर साहेब काल उद्धव ठाकरेंनी परत नागपूरला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरच टीका केली की नागपूरसाठी कलंक आहे फडणवीस काय सांगाल उद्धव ठाकरे विदर्भात आले यवतमाळ अमरावती आणि नागपूरला गेले त्यांना मोठी आशा होती पण प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे जे आले तेही भगवा दुपट्टा घालून नाही आले आणि काँग्रेसवाल्यांनी ज्या ज्या सीटा होत्या त्या मागितल्या मोठ्या निराशेने ते नागपूरला गेले आणि त्या निराशेतच त्यांनी गरळ ओकलं खरं जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनाच माहीत आहे की आपण ठाकरे घराण्याला लागलेला ला ला कलंक असं लोक आपल्याला समजतात हिंदुत्वाला लागलेला कलंक असं लोक आपल्याला समजतात आणि हिंदुत्वाच्या विचाराला असो बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर बाण्याला असो बाळासाहेब ठाकरे ज्या सोनिया गांधीला ज्या शब्दात बोलत होते ते शब्दा हो। त्या शब्दाला असो या सगळ्याला कलंक आपण स्वतः आहोत आणि त्यामुळं त्या निराशेमधून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हणण्याचा प्रयत्न केला कलंक म्हटलं कारण त्यांना देवेंद्र फडणवीसाचा विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेला प्रभाव सहन होत नाही आणि त्या निराशेमधून बोललेले आहेत काल अमरावतीमध्ये जेव्हा फड उद्धव ठाकरे आले होते त्यांची सभा झाली होती सांस्कृतिक भवन या ठिकाणी तिथे पण त्यांचं टार्गेट एकच होतं भाजप तुम्ही पाहिलं असेल त्या सभेमध्ये की बोलताना त्यांनी कधीच हे म्हटलं नाही सांगितलं नाही की मी विदर्भासाठी ह्या ह्या गोष्टी केल्या म्हणून नाही बोलू शकले ते कारण काही केलंच नाही विदर्भासाठी जे काही केलं ते देवेंद्र फडणवीसाच्या माध्यमातून नितीनजी गडकरीच्या माध्यमातून अमरावतीला मिळालं नागपूरला मिळालं उद्धवजी ठाकरेंना फक्त खापर फोडायचं होतं भारतीय जनता पक्षावर पण तिथे बसलेला प्रेक्षक वर्ग पाहाला असेल तुम्ही तुम्हीच दाखवला तुम्ही तुम्ही की समोरच्या दोन तीन लाईनीमध्ये भगवे दुपट्टे घालून बसलेले शिवसैनिक होते आणि पाठीमागे सगळे काँग्रेसचे आलेले ते काँग्रेसच्या आमदारांनी पालकमंत्र्यांनी आणलेले लोकं होते म्हणजे आज त्यांना साधा मेळावा घेण्यासाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागते आणि ला म्हणूनच त्या काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी म्हटलं की आता शिवसेनेमध्ये दम नाही आणि काँग्रेसला अमरावतीची लोकसभा द्या म्हणून आणि त्यामुळं मोठ्या आशेनं ते आले पण निराश झाले आणि निराशेच्या गर्तेतूनच माणूस देवेंद्र फडणवीसांना कलंक असं म्हणू शकतो हे होते भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी थेट प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट